पुढची बातमी आहे मुंबईतल्या कुर्ला परिसरातून. कुर्ल्यामध्ये एका 20 वर्ष मुलीवर बलात्कार करून तिची हत्या करण्यात आली आहे. कुर्ल्याच्या SDIL कंपाऊंड मधील बंद इमारतीच्या टेरेसवरील लिफ्ट रूम मध्ये तरुणीचा मृतदेह आढळला. ही इमारत बंद असते. एक 18 वर्षाचा मुलगा आपल्या 2 मित्रांसह इंस्टाग्राम व्हिडिओ शूट करण्यासाठी या इमारतीमध्ये गेला. त्यावेळी सर्वप्रथम त्यानं हा मृतदेह पाहिला. त्यानं लगेच मुंबई पोलिसांच्या नियंत्रण कक्षाला माहिती दिली. मुलीच्या डोक्यावर गंभीर जखमा असून घटनास्थळाचा पोलिसांनी पंचनामा केलाय. मुलीचा मृतदेह शवविच्छेदनासाठी राजावाडी रुग्णालयामध्ये पाठवण्यात आलाय. या मुलीची ओळख पटवण्यासाठी पोलिसांनी सर्व पोलीस ठाण्यात बेपत्ता झालेल्या मुलींची नोंद घेण्यास सुरुवात केली आहे. या प्रकरणी विनोबा भावे पोलीस ठाण्यामध्ये अनोळखी आरोपीविरोधात बलात्कारासह हत्येचा गुन्हा नोंदवून तपासाला सुरुवात करण्यात आली. या सगळ्या प्रकरणाच्या संदर्भानं भाजपच्या नेत्या चित्रा वाघ यांनी प्रतिक्रिया दिली, ती ऐकूया. महिलांवरती अत्याचाराच्या घटना ज्या मुंबईमध्ये आहेत त्या कुठे थांबलेल्या नाहीये. एक सुरक्षित शहर म्हणून ओळख असणारं मुंबईचं शहर हे कुठेतरी जंगल राज्या वाटेने आणि मुंबईच्या खड्ड्यांसारखीच कायदा आणि सुव्यवस्था सुद्धा तिकडची खड्ड्यात गेलेली आहे. MPA सरकारच्या ज्या पद्धतीने जेवढी जास्त काळजी त्यांना मुंबईच्या नाईट लाईफची आहे तेवढीच काळजी महिला आणि मुलींच्या सुरक्षेसाठी का नाही हा सुद्धा आमचा या ठिकाणी प्रश्न आहे.